आणि शिवसेनेप्रमाणेच राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष कुणाचा या संदर्भात आता पेच निर्माण झालाय. नेमका पक्ष कुणाचा यावर निर्णय घेण्याचे आव्हान हे विधानसभा अध्यक्षांसमोर असेल. राष्ट्रवादी काँग्रेसच्या दोनही गटांची विधिमंडळासमोर धाव आहे. विधानसभा अध्यक्ष कार्यालयामध्ये राष्ट्रवादीचे 7 ते 8 अर्ज दाखल झालेत. यामधल्या याचिका तक्रार अर्ज तपासल्यानंतर अध्यक्ष पुढची कारवाई करणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. शिवसेना या प्रकरणातील सर्वोच्च न्यायालयाचा निकाल पाहून पुढची कार्यवाही करण्याचं आव्हान विधिमंडळासमोर असेल. विधानसभा अध्यक्षांच्या भूमिकेकडे त्यामुळेच राजकीय वर्तुळाचं लक्ष आहे. राष्ट्रवादी काँग्रेस सत्तेत आणि विरोधात अशा दुहेरी भूमिकेमध्ये असल्यामुळं सध्या नवा पेच निर्माण झालाय. आणि विधानसभेच्या अध्यक्षांकडे नेमक्या काय काय याचिका करण्यात आलेल्या आहेत आणि विधानसभेचे अध्यक्ष त्यावर कधीपर्यंत कार्यवाही करू शकतात या संदर्भातले अपडेट सुशांत सावंत आपल्याला देतील. सुशांत, नक्कीच कविता, जर आपण बघितलं असेल तर महाराष्ट्रात काल राजकीय भूकंप झाला आणि खऱ्या अर्थानं राष्ट्रवादी जी आहे ती वेगळी झाली. अजित पवारांचा गट जो आहे तो वेगळा झाला आणि अजित पवार यांनी उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली. त्यानंतर आता खरं तर राजकीय पेज निर्माण झालेला आहे. आपण बघतोय एकीकडे गेल्या वर्षी उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेत फूट पडल्यानंतर जो राजकीय पेज निर्माण झाला होता तसाच पेज आता राष्ट्रवादीच्या बाबतीत देखील निर्माण झालेला आहे. आपल्याला जे खात्रीलायक सूत्रांकडून माहिती मिळते त्यानुसार विधानसभा अध्यक्षांकडे जवळपास 7 ते 8 जे आहेत ते अर्ज आलेले आहेत. दोन्ही गटाकडून अर्ज आलेले आहेत. आता त्यावर विधानसभा अध्यक्ष नेमक्या अर्जात काय म्हटलंय याचा अभ्यास करणार आहे. खरं तर हा राजकीय पेच आहे, कायदेशीर पेच आहे, त्यामुळे याचा निर्णय घेताना जो आहे तो योग्य पद्धतीने घ्यावा लागेल आणि त्याचमुळे जे अर्ज आलेत त्याची छहानिशा करणार आहेत आणि ते अर्जामध्ये नेमकं काय म्हटलं, दोन्ही गटाकडून नेमकं काय म्हटलं गेलं आहे ते देखील अध्यक्ष पाहणार आहेत आणि त्यानंतरच कुठेतरी निर्णय घेतला जाणार आहे. आपण त्यामुळे आपण बघतोय विधानसभा अध्यक्षांकडे आधीच शिवसेना कुणाची खरं तर हा आणि त्यानंतर जे 16 अपात्र आमदारांचा निर्णय आहे तो बाकी असताना आता नवीन एक निर्णय विधानसभा अध्यक्षांना घ्यायचा आहे. त्यामुळे आता विधानसभा अध्यक्ष यातून काय तोडगा काढतात ते देखील पाहणं तितकंच महत्त्वाचं ठरणार. मात्र आपण बघतोय जो नियम शिवसेनेला लागू होतो तो आता राष्ट्रवादीला होणार का हे देखील याचा देखील आता अभ्यास करणार आहेत. आपण बघतोय विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी नुकतीच सागरवर येऊन उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली. या भेटीत देखील चर्चा झालेली आहे. काल रात्री जितेंद्र आव्हाड हे देखील विधानसभा अध्यक्षांच्या शासकीय निवासस्थानी अर्ज जो आहे तो घेऊन आले होते आणि त्याआधी देखील अर्ज आले. त्यामुळे जवळपास 7 ते 8 अर्जात नेमकं काय म्हटलंय दोन्ही गटाकडून ते आधी तपासलं जाईल. कविता, आणि या संदर्भातल्या आणखी अपडेट जाणून घेण्यासाठी पुन्हा तुमच्याकडे येऊ. तूर्तास धन्यवाद सुशांत या माहितीबद्दल. एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट.